आज आपण प्रिकॉशनरी डोस घेतला काय सांगाल? कोरोनाचे आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या याच्या अनुषंगाने शासनाने फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत त्यांच्यासाठी आजपासून प्रिकॉशनरी डोस चालू केलेले आहेत. त्या अनुषंगाने आज आगाशी PSC या ठिकाणी प्रिकॉशनरी डोसची पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तर आमचे वसई तालुक्यातील जे पोलीस अधिकारी अंमलदार आहेत ते सर्व या ठिकाणी आज येऊन प्रिकॉशनरी डोस घेत आहेत. काय तुम्ही आवाहन कराल प्रिकॉशनरी डोसबाबत काय प्रोसेस आहे? ज्यांना जे जे प्रिकॉशनरी डोससाठी लायक आहेत किंवा ज्यांनी घेणं आवश्यक आहे त्यांनी या डोसचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आहे. आणि त्यांनी त्या त्यावेळेस त्यांना ज्यावेळी आवाहन केलं जाईल शासनातर्फे किंवा महानगरपालिकेतर्फे त्यावेळी त्यांनी येऊन त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील त्या ठिकाणी जाऊन प्रिकॉशनरी डोस घ्यावेत अशी सर्वांना विनंती आहे. सर मला सांगा, आज आपण प्रिकॉशनरी डोस घेतलाय, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काय सांगाल? जे जे पात्र आहेत त्यांनी हा डोस घेतला पाहिजे. विशेष करून सर्व फ्रंटलाईन लोक वर्कर्स जे आहेत त्यांनी बूस्टर प्रिकॉशनरी डोस घेतलाच पाहिजे. कारण आता सध्या कोरोनाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे पात्र कर्मचारी असतील त्यांनी हे डोस घेणं गरजेचं आहे. ज्यांचा दुसरा डोस नंतर ज्यांना 9 महिने पूर्ण झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी PSC आगाशी या ठिकाणी बूस्ट प्रिकॉशनरी डोसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता झोन 3 मधले बहुतांश अधिकारी ह्या ठिकाणी येऊन त्या प्रिकॉशनरी डोसचा लाभ घेत आहेत. आणि तसं 2 डोस नंतर प्रिकॉशनरी डोसचं सर्टिफिकेट पण तसं जनरेट होत आहे? सर्टिफिकेट तुम्हाला डोस घेतल्यानंतर काही कालावधीनंतर सर्टिफिकेट जनरेट होत आहे तुम्हाला.